नमस्कार, मी हेमाली मोहिते, झी 24 तास वर न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओत जी अभिनेत्री आली आहे तिला खरं तर पेशानं चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं होतं, मात्र महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ती साताऱ्याहून पुण्यात आली आणि तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धांमध्ये सहभागी होत अनेक पुरस्कार मिळवत तिनं या क्षेत्रात आपले पाय रोवायला सुरुवात केली. अफेअर डील हे व्यावसायिक नाटक, बन मस्का ही मालिका आणि आता बाप माणूस या मालिकेच्या माध्यमातून ही अभिनेत्री घराघरात पोहोचते. आपल्या अभिनय क्षेत्रातल्या 6 ते 7 वर्षांच्या कालावधीतच तिनं आपली एक वेगळी इमेज मराठी इंडस्ट्रीत तयार केली आहे. आपण स्वागत करूया अभिनेत्री श्रुती अत्रेचं. श्रुती, खूप खूप स्वागत आहे झी 24 तासच्या स्टुडिओ मध्ये तुझं. आणि तुझ्याशी बरंच बोलायचं आहे बाप माणूस या तुझ्या आता सध्या गाजत असलेल्या सिरियल विषय विशेषतः, मात्र त्याआधी आज आपण बातम्यांनी सुरुवात करूया. येस, केरळच्या किनारपट्टीवर 29 मे रोजी मान्सून धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला. सरासरी 1 जूनला मान्सूनचे आगमन होते, परंतु यंदा 2 दिवस अगोदरच मान्सूनच्या आगमनाची शक्यता आहे. अंदमानच्या समुद्रात 23 मेच्या दरम्यान मान्सून दाखल होईल आणि त्यानंतर 29 मेच्या दरम्यान तो केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं दर्शवला आहे. केरळ किनारपट्टीवर दाखल झाल्यानंतर सरासरी 7 दिवसांनी मान्सून तळ कोकणात दाखल होतो, त्यामुळे तळ कोकणात मान्सून 5 जूनला तर मुंबईत 7 जूनला दाखल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2009 मध्ये 23 मे रोजी मान्सून दाखल झाला होता. मान्सूनचं आगमन यावर्षी लवकरच होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांची जीवनवाहिनी ठप्प होऊ नये यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने कामांना धडाक्यात सुरुवात केली आहे. पावसाळ्यात रुळांवर पाणी साचून रेल्वे सेवा ठप्प होण्याचे प्रसंग अनेकदा घडतात, मात्र यावर्षी असे प्रसंग उद्भवू नयेत यासाठी रेल्वे प्रशासनानं कामाला सुरुवात केली आहे. रुळांमधील कचरा काढणं, नाल्याची साफसफाई, अनेक ठिकाणी वृक्ष छाटणी ह्या कामांना आता सुरुवात झाली. मध्य रेल्वेनं नाले सफाईतून 80 घनमीटर गाळ काढलाय. रेल्वे हद्दीतल्या 70 भूमिगत नाल्यांची सफाई केली. मध्य आणि हार्बर मार्गावर पाणी साचणाऱ्या 10 स्थानकांवर पाणी उपसा पंप बसवण्यात आलेत. मुंबई मनपानेही त्यांच्या हद्दीत 16 पंप बसवलेत. पुराच्या पाण्याच्या पातळीचा इशारा देणारे इंडिकेटर बसवण्यात आलेत. हवामान खातं आणि आपत्कालीन विभाग यांच्याशी समन्वय साधण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आल्या. सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड न येण्यासाठी डिजिटल एक्सेल बसवण्यात आलेत. दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे. मुंबई पुणे आणि मुंबई नाशिक मार्गावर घाट सेक्शनमध्ये सर्वेक्षण करण्यात आलंय. दरडी कोसळण्याच्या ठिकाणी अत्याधुनिक ड्रोन कॅमेरांचा वापर करण्यात आलाय. मुंब्रा, कळवा, ठाणे, मुलुंड, करी रोड ह्या गर्दीच्या स्थानकांवर पाऊस आल्यावर उभं राहण्यासाठी होल्डिंग एरिया तयार करण्यात आलाय. कि हम पहले से बहुत ही बेहतर प्रिपेयर्ड रहे हैं और हमने बताया चाहे वो ड्रेन क्लीनिंग हो, कलवर्ट क्लीनिंग हो, बोल्डर का मेंटेनेंस हो, ट्रैक की मेंटेनेंस हो, एक्स्ट्रा पंप्स लगाने हो, एक्स्ट्रा स्पेस क्रिएट करना हो पैसेंजर्स के लिए, हर फ्रंट पे हम काम कर रहे हैं और काम करते रहेंगे, इतना एश्योरेंस हम दे सकते हैं. पश्चिम रेलवे ने ही पावसाळापूर्व काम करण्यावर भर दिलाय. मरीन लाइन्स, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा, मीरा रोड, माहिम, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, नालासुपारा, विरार आदी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता गृहीत धरून 100 पाणी उपसा पंप बसवण्यात आलेत. सिग्नल यंत्रणा, टेलिकम्युनिकेशन यंत्रणा, ओव्हरहेड वायर यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरील 40 नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. मान्सून पूर्व की जो तयारियां होती हैं वो कई डिपार्टमेंट्स हमारे यहाँ उसको करते हैं और जो प्रथम फेज की तैयारी जो होती है वो लगभग मई अंत तक 31 मई तक हम पूरी कर लेंगे. उसमें लगभग 90% से ज़्यादा का काम हो चुका है. कुछ जगहों पर जहाँ ट्रैक लिफ्टिंग की जरूरत पड़ती है, जो लो लाइंग एरिया होता है, वो भी हमने आइडेंटिफाई करके कर दिया है. रेल्वे ना मान्सून पूर्व काम तर जोरदार सुरू केली आहेत. आता ही कामं खरंच कितपत यशस्वी झाली आहेत हे प्रत्यक्ष पावसाळा सुरू झाल्यावर समजेल. देवेंद्र कोल्हटकरचा ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. नाशिक जिल्ह्यात या घडीला धरणात सध्या केवळ 23% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 224 गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. गेल्या वर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडूनही यावर्षी जिल्ह्यात आजवर 96 गावं आणि 136 वाड्या तहानलेल्या आहेत. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण अजूनही सुस्थितीत आहे, तरीही पाणी जपून वापरावे लागणार आहे.
यावर्षी येवला, बाणलाग, सिन्नर, मालेगाव, नांदगाव या 5 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात टँकर वारा सुरू आहेत. याखेरीज नांदगाव, देवळा, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि पेठ या तालुक्यांमध्ये काही गावं आणि वाड्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी, ही बातमी आहे झी इम्पॅक्टची. ही बातमी आहे कुटुंबाला जोडणारी. पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कर्करोगाशी झुंजणाऱ्या पत्नीला आणि 2 लहानग्या मुलांना घरातला कर्ता पुरुष सोडून गेल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली होती. ती बातमी पाहून अखेर मुलांचे वडील परत आले. सलीम शेख असं त्यांचं नाव आहे. त्यांची बायको रुक्साना सध्या अतिदक्षता विभागात कर्करोगाशी झुंजतीये, तर वडील सोडून गेल्यानं अंजुम आणि अरमान या 2 लहानग्यांवर अक्षरशः आभाळ कोसळलं होतं. मात्र आता वडील परत आल्यानं या चिमुकल्या जीवांना पुन्हा आधार मिळालाय. पिंपरीतल्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये या 2 चिमुकल्यांच्या आईवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कर्करोगाशी रुक्साना शेख ही झुंज देत होती, मात्र तिचे पती या 2 लहान मुलांना आणि तिला सोडून गेल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली होती. मात्र ती बातमी पाहून अखेर सलीम शेख हे या 2 मुलांचे पिता परत आले. सर, 1 वर्ष झाले माझी घरवाली मुलं घेऊन सगळे रागाराग येईल होती आणि असंच मला खबर भेटली का हुसेन सरांनी वैजापूरला असं निवेदन पाठवलं का बाबा वैजापूरची एक बाईट ॲडमिट गेलेली आहे, तिच्याबरोबर 2 मुलं आहे. तर मग तेवढ्याच रात्री माझ्याकडे पोलीसवाले आले म्हणे भो तुला ते हुसेन सर पुण्याचे असं तसं बोलले त्या दवाखान्यात ॲडमिट केलेले आहे म्हणे तुझी घरवाली ते. तर त्याच्यात माहीत झाल्यानंतर मी आलो तर बघितलं तर मला माझ्या मुलं बाळा दिसले तर मी खूप एकदम म्हणजे आनंद होऊन गेलो. भारी वाटलं मला एकदम तुम्हाला माझे मुलं बाळा भेटले. जू 24 तास चॅनलला मी खबर बघितली, माझ्या मुलाची माहिती ते होते तर मग बघितल्यानंतर त्या चॅनलची खबर तर मग मी इड लोक आलो त्या चॅनलचा पण आभारी आहे. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून. कैलास, पिंपरी चिंचवडमधल्या या घटनेची बातमी आपण दाखवली होती आणि आता या 2 चिमुकल्यांचे वडील परत आले आहेत, मात्र या 2 चिमुकल्यांवर पुन्हा अशी परिस्थिती येणार नाही याची हमी त्यांचे वडील देऊ शकतात? अर्थातच हेमाली, आपण ही बातमी दाखवल्यानंतर त्याचे वडील जे आहेत या 2 चिमुरड्यांचे ते परत आलेले आहेत आणि नक्कीच त्यांनी अशी हमी दिलेली आहे की यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही. एकंदरीतच ही जी घटना घडलेली होती ती अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना होती. वडील, पत्नी आणि 2 मुलांना सोडून गेलेले होते, मात्र आपण बातमी दाखवल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की आपण मोठी चूक केलेली आहे. 2 चिमुरड्यांचा तसा काही दोष नाही आणि त्यांना आपण सोडून आलेलो आहे. आणि ज्या वेळेस ते यशवंतराव स्मृती रुग्णालयात परत आले, धन्यवाद कैलास आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. अनेकदा ॲम्ब्युलन्सला सिग्नल क्लिअर मिळत नाही, त्यामुळे ॲम्ब्युलन्सच्या मार्गातील ट्रॅफिक जॅमचा फटका रुग्णाला बसतो व त्यात रुग्णाचा जीव गेल्याच्या अनेक घटनाही समोर आल्यात. यावर नागपूरच्या 2 रँचोंनी काय अनोखा उपाय शोधला ते पहा. रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नसल्यानं रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना सातत्यानं समोर येत असतात, त्यामुळे त्या घटनांना आळा बसावा तसंच रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या येताच चौकातील सिग्नल ग्रीन होऊन त्यांचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी नागपूरच्या 2 रँचोंनी वाहतूक सिग्नल प्रणाली नियंत्रित करता येईल असं उपकरण बनवलं आहे. स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल लाईट कंट्रोलर सिस्टीम फॉर इमर्जन्सी व्हेइकल असं या उपकरणाचं नाव त्यांनी ठेवलंय. त्यांच्या या उपकरणातील तंत्र प्रणालीनुसार ॲम्ब्युलन्स चौकापासून काही मीटर अंतर दूर असताना सिग्नल ऑटोमॅटिक ग्रीन होईल आणि तिचा मार्ग त्यामुळे मोकळा राहील. नागपूरच्या नवश कुलकर्णी आणि कौस्तुभ कुलकर्णी या 2 रँचोंनी ही उपकरणाद्वारे तंत्र प्रणाली तयार केली आहे. रस्त्यात मी ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेलो होतो तर आमच्या मागे ॲम्ब्युलन्स वगैरे वाजत होती, नुसता सायरन वाजत होता. आमची इच्छा होती जाऊ द्यायची पण जागा नसल्यामुळे ते अडचण आल्या. त्याच्यापासून आम्हाला एक एक डोक्यात आयडिया वगैरे कल्पना सुचल्या, त्याच्यानुसार आम्ही एक एक मेहनत करत त्याच्यात वेगवेगळं आयडिया शोधत वगैरे 3 वर्षापासून आम्ही त्याच्यावर मेहनत केली आणि आज आमचं डिव्हाइस सक्सेसफुल रन झालेलं आहे आणि आम्ही त्याचं पोलिसांसमोर, मेयर वगैरे समोर ट्रायल घेतलेलं आहे. त्याचं प्रोजेक्टचं नाव स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल लाईट कंट्रोलर सिस्टीम आहे फॉर एमर्जन्सी व्हेकल्ससाठी. हा प्रोजेक्ट आहे म्हणजे आता सध्या ट्रॅफिक जॅम्समुळे जे ॲम्ब्युलन्स अटकते तर या डिव्हाइस आमच्या या डिव्हाइसमुळे
तसा तो प्रॉब्लेम येणार नाही. नवश इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे, तर कौस्तुभ LLB चा विद्यार्थी असला तरी त्याला कॉम्प्युटर सॉफ्टवेअरची आवड आहे. गेल्या 3 वर्षाच्या अभ्यासपूर्ण मेहनतीनंतर या दोघांनी स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल लाईट कंट्रोलर सिस्टीम फॉर इमर्जन्सी व्हेकल नावाची ही तंत्रप्रणाली साकारलेली आहे. एक डिव्हाइस यांनी तयार केलेला आहे की हा डिव्हाइस ॲम्ब्युलन्समध्ये ठेवावा लागतो आणि जसं जसं तो ॲम्ब्युलन्स सिग्नलकडे येतात ते सिग्नल ट्रॅफिक सिग्नल ऑटोमॅटिकली रेड पासून ग्रीन होतो, ग्रीन मध्ये होतो, मग जेणेकरून ॲम्ब्युलन्स विदाउट एनी ऑब्स्ट्रक्शन ते पुढे निघू शकतात. हा डिव्हाइस आहे. नागपूर वाहतूक पोलिसांच्या समोर या 2 तरुणांनी साकारलेल्या सिग्नल कंट्रोल सिस्टीमच्या उपकरणाचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलंय. त्यात उपकरणं बसवण्यात आलेली वाहन हे चौकात येताच चौकातील बाकीचे 3 सिग्नल रेड झाले आणि उपकरण बसवण्यात आलेल्या वाहनाच्या मार्गातील सिग्नलही ग्रीन झाले. झी मीडियासाठी अमर काणे, नागपूर. 10वी 12वी नंतर पुढे काय करायचं असा प्रश्न सर्वांनाच पडतो. यासाठी जडणघडण मासिकाचे संपादक सागर देशपांडे यांनी करिअर मित्र कार्यशाळेचं आयोजन केलं. झी 24 तास, दिशा साप्ताहिक आणि जडणघडण यांच्या सामूहिक उपक्रमातून या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले. 23 मे 2018 रोजी संध्याकाळी 4 ते 9 वाजता पुण्यातील गणेश कला क्रीडा मंदिर स्वारगेट इथं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजक आणि जडणघडण मासिकाचे संपादक सागर देशपांडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी. 10वी 12वीच्या परीक्षांनंतर करिअर मेळावे होत असतात. या मेळाव्यांमधून, या उपक्रमांमधून या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना निश्चित मार्गदर्शन देखील मिळतं, पुढची दिशा सापडण्यासाठी मदत देखील होते. जडणघडण मासिकाचे सागर देशपांडे सर आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. त्यांनी अशाच एका मेळाव्याचं, उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या संदर्भात. सर, करिअर मित्र या नावाने तुम्ही हा उपक्रम घेत आहे, नेमकं हा उपक्रम काय आहे, त्याचं काय स्वरूप असणार आहे? जडणघडण मासिक आणि सह्याद्री प्रकाशन यांच्या वतीनं आम्ही येत्या 23 मे रोजी पुण्यामध्ये करिअर मित्र ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. 10वी 12वीच्या परीक्षांचे निकाल लवकरच लागतील, तर त्याच्या आधीच ते विद्यार्थी किंवा त्यांचे पालक आणि त्याही पुढचं शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतील, या सगळ्या विद्यार्थ्यांना या योग्य वेळी मार्गदर्शन व्हावं. आणि करिअर म्हणजे फक्त नोकरी असं नव्हे, तर करिअरबरोबर स्वयंरोजगार आहे, स्किल एज्युकेशन आहे, त्या संदर्भात नामवंतांचं मार्गदर्शन अगदी वेळेत व्हावं यासाठीच हा उपक्रम आहे. कोणकोण असेल हे नामवंत या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करतील आणि कोणकोणते विषय असतील प्रामुख्याने? या करिअर मित्र कार्यशाळेमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर आहेत, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे, आपले महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त आता म्हणून जे रुजू झालेले आहेत ते विशाल सोळंकी, पुणे पोलीस दलाच्या विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त आहेत ज्योतिप्रिया सिंग, स्पर्धा परीक्षेसाठी जे उत्तम मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रात नावाजलेले आहेत ते अविनाश धर्माधिकारी, आणि जवळजवळ 30,000 पेक्षा अधिक महिलांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देणाऱ्या कोल्हापूरच्या कांचनताई परुळेकर असे यामधले व्याख्याते आहेत. याचा फायदा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना कशा स्वरूपाने होईल, त्यांच्या भविष्यातली त्यांची दिशा ठरवण्यासाठी? बऱ्याच वेळा काय होतं की 10वी 12वीचे निकाल लागल्यानंतर आपल्याकडे एक पद्धत आहे की निकालानंतर जे गुण मिळालेले असतील त्यानुसार आपलं करिअर ठरवावं अशी आजपर्यंतची पद्धत आहे. पण गुणांपेक्षाही त्या मुलाची किंवा मुलीची आवड काय आहे, त्याची क्षमता काय आहे, आणि त्यानुसार त्या करिअरमध्ये जर त्या विषयामध्ये त्यांनी पुढे काम केलं तर त्याला नोकरी असेल, स्वयंरोजगार असेल, या दोन्हीची दिशा नक्की मिळेल आणि लवकरात लवकर तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल. या दृष्टीने याच्यातून पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं प्रबोधन व्हावं हा त्यातला मुख्य हेतू आहे. आणि करिअरबद्दलचे समज गैरसमज हे पण आता नाहीसे व्हायला पाहिजेत. आणि सगळ्यात मुख्य त्यातला जो ज्याला आपण गाभा म्हणू, तर यापुढे नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे व्हायला पाहिजेत समाजामध्ये जास्त. तर ते कसे घडवता येतील आणि त्यासाठी मग कुठली दिशा, कुठली सूत्र पकडायला पाहिजेत, आपण नेमकं काय करायला पाहिजे, पालकांनी असेल किंवा विद्यार्थ्यांनी असेल, तर या संदर्भातलं मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथे खडतर समजली जाणारी अल्ट्रामॅन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. जगभरातील 54 स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला होता. भारतातर्फे ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणारे कृष्ण प्रकाश हे एकमेव पोलीस अधिकारी ठरले. 10 किलोमीटर पोहण्याचा टप्पा, तसंच तब्बल 421 किलोमीटरचा सायकलिंगचा पल्ला आणि 84 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करण्याचा विक्रम कृष्ण प्रकाश यांनी केला.
याआधी फ्लोरिडामध्ये झालेल्या स्पर्धेत अभिनेता मॉडेल संगीत संदीप मिलिंद सोमाणी यांनी 34 तास 49 मिनिटांची वेळ नोंदवत अल्ट्रामॅन स्पर्धेचा किताब मिळवला होता. कृष्णप्रकाश यांनी हा विक्रम मोडीत काढत 34 तास 21 मिनिटात हा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करत अल्ट्रामॅनचा किताब मिळवला. ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणं हे एक आव्हान असल्याचं ऑस्ट्रेलियात राहणारे ब्रिस्बेन मराठी मंडळाचे सदस्य डॉक्टर अमोल देशमुख यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन मराठी मंडळातर्फे कृष्ण प्रकाश यांचा या कामगिरीबद्दल खास गौरव करण्यात आला. प्रत्येक क्षण अत्यंत महत्वपूर्ण होता असा वाटत होता की वेळ जर घालवला तर माझं टायमिंगचे आतमध्ये म्हणजे 36 तासाचे आत ही स्पर्धा माझ्याकडून पूर्ण होऊ शकणार नाही. 48 वर्षाचा मी जर करू शकतो तर आमचे जे यंग मावडे आहेत ते का करू शकत नाही. मला त्यांना आव्हान आहे की ते लोक आयरन मॅन अल्ट्रामॅन चॅलेंज अशा प्रकारचे इंडियन स्पोर्ट्समध्ये सहभागी व्हावे. पुण्यातल्या भगवान चवले या तरुणाने एव्हरेस्ट शिखर सर केला. मुळशी तालुक्यातल्या भगवान चवले यांनी जगातले सर्वोच्च शिखर सर करण्याचा पराक्रम केला. 17 मे या दिवशी सकाळी 8:55 त्यांनी ही मोहीम फत्ते केली. गेली 4 वर्ष ते या मोहिमेची तयारी करत होते. मागच्या वर्षी त्यांनी प्रयत्न केला होता पण शिखर माथा अवघ्या 100 मीटरवर असताना त्यांना परत फिरावं लागलं. पण यावेळी मात्र त्यांनी शिखर सर करण्याचा पराक्रम केला. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे.